नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची परिसर अभ्यास या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आलेला आहे. प्रश्न पहिला अ, खालील वाक्य पूर्ण करा, 5 गुणांसाठी आहे. आपण उत्तरांसहित वाचू. 1. तारे स्वयंप्रकाशित असतात. 2. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. 3. इसवी सनाचे पहिले शतक येशूच्या नावाने संबंधित आहे. 4. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. 5. सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. त्यातील पहिला प्रश्न, पृथ्वीचे परिभ्रमण कशाला म्हणतात? उत्तर, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. दुसरा प्रश्न, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर म्हणतात. तिसरा प्रश्न, पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला आपण काय म्हणतो? उत्तर, पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला आपण 1 दिवस म्हणतो. चौथा प्रश्न, 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी कोणत्या रूपात होती? प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे द्या. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिला प्रश्न, सूक्ष्मजीव महत्वाचे का आहेत? उत्तर, कारण सूक्ष्मजीव वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषांचे विघटन करतो. वनस्पतींनी शोषून घेतलेले पर्यावरणातील अजैविक घटक पुन्हा पर्यावरणास उपलब्ध करून देतात, म्हणून सूक्ष्मजीव महत्वाचे आहेत. दुसरा प्रश्न, कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत तुम्ही कोणती मदत करतात? उत्तर, कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत आम्ही आमच्या क्षमतेनुसार मदत करतो. तिसरा प्रश्न, कालगणना करण्याची एकके? उत्तर, सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्र ही कालगणना करण्याची एकके आहेत. प्रश्न चौथा, जरा डोके चालवा, 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील पहिला प्रश्न, रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल? उत्तर, प्रथम आम्ही त्याची विचारपूस करू, त्याला त्याच्या घरी नेऊन देणे शक्य नसल्यास पोलीस चौकीत घेऊन जाऊ. दुसरा प्रश्न, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर, एका वर्षात सुमारे 365 दिवस असतात. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला 1 दिवस लागतो, म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात. तिसरा प्रश्न, चौकटीत लपलेल्या ग्रहांची नावे लिहा. 5 ग्रहांची नावे लिहायची आहेत. त्या ठिकाणी आपण चौकटीत लपलेले ग्रहांची नावं शोधलेली आहेत आणि ती त्या ठिकाणी लिहिलेली आहे. मंगळ, बुध, नेपच्यून, शुक्र, युरेनस. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची परिसर अभ्यास या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा.